कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पुलावरून 13 बळी गेल्यावर यंत्रणा जागी झाली आहे. गेली अनेक वर्ष नवा पूल रखडला आहे, जुन्या पुलाची दुरुस्ती नाही, दिवेही नाहीत, पण या सगळ्याकडे लक्ष जाण्यासाठी 13 बळी जावे लागतात हे दुर्दैव. सरकारी यंत्रणेला गांभीर्यच नाही हे या अपघाताच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पंचगंगेवरच्या ज्या पुलावर अपघात झाला तो पूल 141 वर्ष जुना आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी 6 वर्षापूर्वी पर्यायी पूल केंद्राकडून मंजूर करून आणला, पण गेली 3 वर्ष हा नवा पूल अर्धवट स्थितीत बांधलाय, त्यामुळे आयुष्यमान संपलेल्या पुलावरूनच अजूनही वाहतूक सुरू आहे. त्यासाठी एकमेकांवर ढकलपंची करणारी सरकारी उत्तरही तयार आहेत. पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे 200 मीटर पुरातत्व खात्याचं जे स्ट्रक्चर मानलं जातं तिथून 200 मीटर हे कुठलंही बांधकाम करता येत नाही, आणि हा ब्रिज नेमका 200 मीटरमध्ये आला. नॅशनल हायवेने टेंडर्स हे सगळं तयार ठेवलेलं, म्हणजे कुठलीही अडचण येणार नाही. तिथे त्याने राज्यसभेमध्ये कायदा पास करावा आणि लगेचच आपण त्याचा आधार घेऊन इथे बांधकाम सुरू करू शकतो. मुळात हा पूल बांधण्याआधीच पुरातत्व खात्याची परवानगी घेणं गरजेचं होतं, पण सार्वजनिक बांधकाम विभागानं 80% पूल बांधून पूर्ण केला आणि मग पुरातत्व खात्याकडे बोट दाखवत पूल अपूर्ण ठेवला. त्यातच या पुलावर बसवलेले दिवेही गेल्या 10 वर्षांपासून बंद आहेत. अपघातात 13 बळी गेल्यावर महापालिकेनं हे दिवे सुरू करून घेतलेत. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कुठल्याही प्रशासनाने कुठल्याही प्रतिसाद दिलेलाच नाही, कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही दिलेला नाही की बाबा लाईट लावा, की काही केलेलं नाही, काही केलेलं नाही. हे आता मृत्यू झालेले त्यांच्यामुळेही जागे झाले आहेत MSEB. आता हे कुणाला धरा द्या आता तुम्ही बघा. 10-12 वर्षाले लाईट लाव पूर्वी होते लाईट, मध्ये इथं झाडं वगैरे पडल्यामुळे त्या लाईटी बंद झाल्या. मग आम्ही सांगितलं त्या लोकांना झाड कटिंग करताना की बाबा लाईट लावा की इथं अंधारा पडतोय, ते म्हणाले बघूया नंतर करूया, म्हणून ते तसेच बंद करून गेलेत. म्हणजे आहेत ते कनेक्शन त्यांनी बंद केलेत. या अपघातात ड्रायव्हरची प्रथम दर्शनी चूक असल्याचं दिसतंय, पण नवा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला असता रस्त्यावर दिवे असते तर कदाचित या 13 जणांचे प्राण वाचू शकले असते. पण धिम्म सरकारी व्यवस्थेला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत हा बळींचा आकडा वाढतच जाणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.